नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मार्केटमध्ये मुवमेंट बनू शकते, ही मार्केटमध्ये मुवमेंट तयार करण्यासाठी मार्केटचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय, त्यामध्ये मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय, याची सविस्तर चर्चा आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की त्याला लाईक करत चला, त्याचबरोबर जरूर एक ना एक कमेंट्स पण करत चला. तुमच्या कमेंट्स तुमच्या लाईक हेच माझ्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात आणि तुम्ही ऊर्जेचे स्रोत आहात, त्यामुळं माझी एनर्जी कंटिन्यू टिकून राहिली पाहिजे यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर पण करत चला, ज्यामुळं डेफिनेटली एक चांगलं कंटेंट जे आहे ते आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचेल, ज्यामुळं मराठी पाऊल आर्थिक सक्षमतेकडे पडेल. आपल्याला आर्थिकदृष्ट्या साक्षर तर व्हायचंच आहे, पण त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील व्हायचं आहे. साक्षर झाल्यानंतर तुम्ही सक्षम देखील ऑटोमॅटिक होत असता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याच विजनसाठी आपण मार्केटमध्ये सध्याला काम करतोय. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मी काल सांगितल्याप्रमाणे निफ्टी असेल बँक निफ्टी असेल ह्या दोन्ही इंडेक्समध्ये एक बाईंग इंटरेस्ट दिसून आलाय. त्यामध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे तो आज परत एकदा 17,800 वरती जाऊन क्लोज झालाय. बँक निफ्टी 36,840 क्लोज झालेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी बँक निफ्टी स्पॉटचा चार्ट मी ओपन केला आहे. ह्या चार्टवरती जर बघितलं मार्केटचा जो काय अपट्रेंड कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तयार झाला होता, त्या ट्रेडिंग सेशनच्या अपट्रेंडला सकाळी मॉर्निंगला 10 पण एक अपट्रेंड तयार झाला. त्यानंतर मार्केटनं डाऊन साईडला एक रिट्रेसमेंट दिलं थोडंफार, पण हे रिट्रेसमेंट जे झालं मार्केटचं हे कुठंपर्यंत झालं होतं तर एक्झॅक्ट सकाळच्या मॉर्निंगची जी ओपनिंग प्राईस आहे त्या ओपनिंग प्राईसला मार्केटनं काय केलं, टेस्ट केलं आणि तिथून मार्केट वरती गेलं. म्हणजे बँक निफ्टीन आज एबीसी हा फॉर्मेशन जो आहे तो काय केला, या ठिकाणी तयार केला आणि मार्केट हायर साईडला गेला. आणि आता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो टेक्निकल जर बघायचं झालं बँक निफ्टीचं, तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो आता या ठिकाणी एका रेजिस्टन्सला येऊन चार्टिकली थांबलाय. त्याचबरोबर ओवायचा जर डेटा पॉईंट बघितला तो पण ओवायचा रेजिस्टन्स ऑलमोस्ट 36,937 आहे, त्या ठिकाणी मार्केट थांबलाय. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील बुलिश राहिलेला आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं बाबा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स वरती बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरायची. प्रत्येक डीपमध्ये बँक निफ्टीला तुम्ही बाय करा, डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट होईल निफ्टीमध्ये देखील. एक्झॅक्ट त्यानुसार बऱ्याच लोकांनी खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अर्न केला आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स मित्रांनो सकाळी मॉर्निंगला ओपन झाल्यापासून निफ्टी इंडेक्स कंटिन्यू बेसिसवर अप ट्रेंडला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे निफ्टीनं बिहेवियर जे केलंय ते प्रत्येक लेवलला हायर हाय आणि लोअर हाय बनवत मार्केट कंटिन्यू अप ट्रेंडला गेले. आणि मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर सर्वात इंटरेस्टिंग काय माहिती का, सेकंड सेशनमध्ये निफ्टीमध्ये कंटिन्यू बाईंग आले आणि जे बाईंग जे आहे ना मार्केट क्लोजिंग पर्यंत आहे. जो डेटा चार्टिकल जर डेटा बघितला तर इथं निफ्टीनं आज एक ब्रेकआउट दिलेला आहे, म्हणजे चार्टिकल छोट्या टाइम फ्रेमवर आणि तिथून मार्केट हायर साईडला गेला. तो ब्रेकआउट पण कुठे आहे ते पण मी तुम्हाला चार्टवरती नेऊन दाखवेल. म्हणजे टेक्निकली जर बघितलं निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स दोघांच्या दोघं काय आहेत, या ठिकाणी बुलिश असलेले दिसून येतील. मग हे बुलिश जर असतील तर नेमकं एक्झॅक्ट किती बुलिश आहेत हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो निफ्टी इंडेक्स जर बघितला तर निफ्टी इंडेक्सनं सर्वात महत्वाचं काय, तर 13 डिसेंबरला जो काय बँक निफ्टी इंडेक्स गॅप ऑफ ओपन होऊन जे सेलिंगला सुरुवात झाली होती एक्झॅक्ट ती लेवल जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं क्रॉस करून वरती जाऊन क्लोजिंग दिलं. म्हणजे मार्केटनं एक टेक्निकल रिव्हर्सल ब्रेकआउट दिलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार. आणि मित्रांनो मोस्ट ऑफ टाइम आतापर्यंत हिस्टॉरिकल जर बघितलं तर प्री बजेट रॅली ज्याला म्हटलं जातं, बजेटच्या अगोदर मार्केट काही गोष्टी डिस्काउंट करतं आणि त्याच्यानुसार मार्केटमध्ये रॅलीला सुरुवात होते. मे बी पॉसिबल ही बजेट पूर्व रॅली जी आहे ती सुरुवात झालेली असू शकते आणि बजेट नंतर मे बी मार्केट पडू शकतं किंवा प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं, पण हे बजेट पर्यंत मे बी मार्केटमध्ये एक बाईंग इंटरेस्ट जो आहे तो तयार होताना दिसून येणार आहे. त्यासाठी FIचा डेटा पॉईंट पण डेली बेसिसवर आपल्याला बघणं त्या ठिकाणी गरज. मित्रांनो निफ्टी इंडेक्स 10-day, 20-day, 100-day, 200-day सर्व एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती गेला. म्हणजे टेक्निकली निफ्टी इंडेक्स स्ट्रॉंग बुलिश झालाय, त्याचबरोबर चार्टिकली पण एका शॉर्ट टर्म ट्रेडमध्ये ब्रेकआउट दिलाय. दुसरं मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 36,000
629 जर वरती निघाला तर आपल्याला एक चांगली मुवमेंट मिळेल. आणि एक्झॅक्ट आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं ते टार्गेट अचीव करून बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 36,840 या ठिकाणी क्लोज झालाय. आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्समध्ये 215 अंकांच्या तेजीसह निफ्टी 17,976 क्लोज झालाय. दुसऱ्या बाजूला मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये इतके जास्त तेजी जी आहे ती दिसून आलेली नाही, पण बँकिंग फायनान्शियल स्टॉकमध्ये मात्र तेजी आज जास्त आहे. त्यामध्ये ह्या तेजीमध्ये जो रोल आज बँक निफ्टीला वरती घेऊन जाण्यामध्ये जो होता तो मध्ये SBI असेल, ऍक्सिस असेल, फायनान्शियल स्टॉकमध्ये बजाज फायनान्स असेल, कोटक बँक, HDFC बँक, बजाज फायनान्स जर सोडला तर बाकीचे चारही स्टॉक बँकिंग स्टॉक आहेत. त्याच्यामध्ये जबरदस्त बाईंग जे आहे ते दिसून आले. म्हणजे मार्केट ब्रॉडली लेवलला जर बघितलं तर कुठं तर बुलिश होताना जे आहे ते आपल्याला क्लिअरली काय होते मार्केट या ठिकाणी दिसून येतं. आणि मित्रांनो, तुम्ही कालचा व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो तुम्हाला कुठून बाय करायचा आहे, 36,640 वरून बाय करायचं आणि 36,810 हे टार्गेट मिळेल म्हणून सांगितलं. एक्झॅक्ट हे टार्गेट मिळाल त्याच्यावरची टार्गेट काय आपल्याला या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये अचीव झालेलं नाही. पण तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीसाठी आपले जे काही टार्गेट होते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, साधारणतः निफ्टी आपण बाय करणार होतो 17,672. इथून जर तुम्ही निफ्टी बाय केला असता तर निफ्टीनं तुम्हाला हे सर्वच्या सर्व टार्गेट जे ते डॉट काय केलेत आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अचीव करून दिलेत. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीचा जो हाय आहे 17,827 आणि माझं टार्गेट 17,800. म्हणजे हे सगळ्याच्या सगळे टार्गेट मार्केटनं तुम्हाला काय केलेत या ठिकाणी इझिली अचीव करून दिलेले तुम्हाला दिसून येतील. मग मित्रांनो, ह्या डेटा पॉईंटवर जर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला अजून एक डेटा जो आहे तो बघणं गरजेचं आहे. तो म्हणजे ऑप्शनचा डेटा काय सांगतोय. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी झिरोदा, अपस्टॉक, ॲलिस ब्ल्यूची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले. त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करून मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड करेल. त्याचबरोबर मित्रांनो, ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी असं झालंय की आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील किंवा अजून सोशल मीडियावरती आपण कुणाकडे तरी बघतो पाहतो आणि त्यांच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करतो. अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला कुठलाही गायडन्स मिळत नाही, ट्रेडिंग मिळत करता येत नाहीये किंवा दिशाभूल पद्धतीने आपण ट्रेडिंग करतो. मित्रांनो, तुम्हाला जर प्रॉपर ट्रेडिंग करायचं असेल, प्रॉपर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर जरूर डिमॅट अकाउंट ओपन करून माझ्या प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली फुल ना फुलाची पाकळी जी आहे ती डेली बेसिसवर विथ रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी दररोज नवीन मिळत जाईल एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही जरूर अकाउंट ओपन करून प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी जर निफ्टीचा ओआयचा जर डेटा आपण बघितला तर निफ्टीचा ओआयचा डेटा काय इंडिकेट करतोय तर निफ्टीचा मित्रांनो सर्वात मोठा जो रेजिस्टन्स आहे 18,000 या ठिकाणी निफ्टीला सर्वात मोठा रेजिस्टन्स आहे. आणि आय थिंक मला वाटतं की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे तो 18,000 टेस्ट करायचा प्रयत्न जरूर करू शकतो. आणि चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला, सॉरी निफ्टीचा पोझिशनल पुट साईडचा जर डेटा बघितला जो मार्केटमध्ये सपोर्टचं काम करतोय, 17,600 असेल, 17,500 असेल, 17,700 या ठिकाणी पोझिशनल ओआय असलेला दिसून येतो. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये 17,800 पुट रायटरनं ग्रीप घेतले, त्याचबरोबर 17,700 देखील मार्केटमध्ये पुट रायटरनं ग्रीप घेतले. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, तुम्हाला जर उद्या निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टीमध्ये देखील उद्या देखील तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरावं लागेल. प्रत्येक डिपमध्ये बुलिश व्ह्यू ठेवावा लागेल आणि निफ्टी 17,700 वर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही निफ्टीवर बुलिश व्ह्यू ठेवा, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरा. तुम्हाला डेफिनेटली निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट जो आहे तो होऊ शकतो. आणि चेंज इन ओआय जर बघितला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वात जास्त चेंज इन ओआय ॲडिशन जे आहे ते 18,000 झाले. ह्याचा अर्थ उद्याची एक्सपायरी किंवा उद्याच्या बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीसाठी 18,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असलेला दिसून येतो. आणि समजा 18,000 जर वर मार्केटनं ट्रॅव्हल्स करायला सुरू केलं तर 18,200 देखील निफ्टी जाण्याची तयारी ह्या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये करताना दिसून येतोय. म्हणजे टेक्निकली आणि ऑप्शनच्या डेटा पॉईंटनं जर बघितलं तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो क्लिअरली बुलिश असलेला आपल्याला दिसून येतोय. बँक निफ्टीचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टीचा नेमकं ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते काय करू आपण या ठिकाणी बघूया. ओके, त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक सजेशन करायचं आहे. आपला अडवान्स टेक्निकल अनालिसिस ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स जो आहे तो 7 जानेवारी पासून सुरू होतोय. ज्या कोर्सची प्रवेश फी 24,000 रुपये आहे आणि कमीत कमी तुम्हाला 6 महिने ऑप्शन ट्रेडिंगचा जर अनुभव असेल तर जरूर तुम्ही तो कोर्स काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता. माझा व्हॉट्सअपचा नंबर वगैरे युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला, तिथून तुम्ही काय करा तो डेटा घेऊन तिथं मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू. मित्रांनो, टेक्निकली थोडा माझ्याकडे इश्यू आहे. इश्यू कशाचा आहे, माझं जे सॉफ्टवेअर आहे ऑप्शन
ऑप्शन चेंज, ते ऑप्शन चेंजचं सॉफ्टवेअर सध्या अपडेट अपडेट झालेलं आहे बँक निफ्टीचा पण डेटा. मित्रांनो, बँक निफ्टीचा डेटा पॉईंटमध्ये जर बघितलं तर 37,000 या ठिकाणी सर्वात मोठा कॉल रायटर आहे, त्याचबरोबर 36,800 देखील कॉल रायटर आहे, आणि डाऊन साईडला सपोर्ट जर बघितलं तर 36,500 आणि 36,000 सपोर्ट असलेला दिसतो. चेंज इन ओआयचा डेटा काय इंडिकेट करतोय, तर चेंज इन ओआयच्या डेटामध्ये मित्रांनो उद्या देखील तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. 36,500 वरचा प्रत्येक डीप तुम्हाला बाय साईडला कन्वर्ट करायचा आहे, आणि पॉसिबल उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी इंडेक्ससाठी जो स्पॉटला जो सपोर्टचं काम करेल तो म्हणजे 36,800, आणि पॉसिबल मार्केट जर उद्या मित्रांनो 37,000 वरती जर गॅप अप ओपन झालं तर बँक निफ्टीमध्ये अनबिलिएबल अशी रॅली पॉसिबल आहे. काय म्हणतोय मी, उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर बँक निफ्टी इंडेक्स गॅप ऑफ ओपन झाला 37,000 वरती आणि मार्केट जर 37,000 वर जर सस्टेन होत असेल तर बँक निफ्टीमध्ये अनबिलिएबल रॅली जी आहे ती मार्केटमध्ये हायर साईडला येऊ शकतं. बँक निफ्टी 1,000 ते 1,500 पॉईंट एका ट्रेडिंग सेशनमध्ये हायर साईडला जाऊ शकतो. त्यामुळे मार्केटवर काम करत असताना काळजीपूर्वक काम तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करायचं. आणि दुसरं मित्रांनो, अजून एक असं राहतं डेटा पॉईंट जो आहे मार्केटचा, त्यामध्ये ओवायचा डेटा असेल, टेक्निकल डेटा पॉईंट असेल, ह्याच्यानुसार मार्केट क्लिअरली आपल्याला बुलिश दिसतंय आणि गॅप अप ओपन होणार आहे हे फिक्स आहे. पण मार्केट जर खूप जास्त गॅप अप ओपन झालं तर त्या ठिकाणी मार्केट साईडवेज होण्याची पण शक्यता खूप जास्त आहे. कारण का, उद्या एक्सपायरीच्या एक दिवस अगोदरचा दिवस आहे बुधवार आणि परत गुरुवारी एक्सपायरी, त्यामुळे मार्केट साईडवेज होण्याची शक्यता पण या ठिकाणी आपल्याला नाकारता येतं. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल तर हा निफ्टी इंडेक्स तुम्ही कुठून बाय करू शकता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, ते पण काय करू आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघून घेऊ, म्हणजे त्यानुसार तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड जो आहे तो काय करता येईल त्या ठिकाणी टाकता येईल. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल तर निफ्टी तुम्हाला उद्या कुठून बाय करायचं माहिती का, निफ्टी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बाय करायचं असेल तर साधारणतः 17,867 वरून निफ्टी बाय करा. निफ्टी 17,867 वरून काय करायचं आहे, निफ्टी बाय करायचं आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला निफ्टीसाठी जे टार्गेट मिळणार आहे, पहिलं टार्गेट मे बी तुम्हाला निफ्टीसाठी 17,896 भेटेल, त्यानंतर 17,842 टार्गेट भेटेल, सॉरी 17,942 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,988 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,012 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,055 हे टार्गेट जे ते काय होऊ शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला निफ्टी इंडेक्सवरती हायर साईडला भेटू शकतो. आणि दुसरं मित्रांनो, निफ्टीला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला सेल करायचं असेल तर निफ्टी कुठून सेल करायचं आहे, तर मित्रांनो एक लेवल आहे जे काळजीपूर्वक लक्ष ठेवा. या लेवलच्या खाली जोपर्यंत निफ्टी इंडेक्स जात नाहीये तोपर्यंत निफ्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला सेल करायचं नाहीये. निफ्टी सेल कुठून होईल, 17,692 खाली निघाल्यानंतर निफ्टी सेल करायचं आहे. 17,692 वरून निफ्टी सेल करायचं आहे. या पार्श्वभूमीवर तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल 17,650 हे पहिलं टार्गेट भेटेल, 17,610 हे दुसरं टार्गेट भेटेल, 17,610 हे दुसरं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,590 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर त्याच्या जर खाली मार्केट निघालं 17,553 पण टार्गेट तुम्हाला निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकतं. पण सेलच्या लेवल ह्या फक्त आपण सायकोलॉजीसाठी सोडतो, म्हणजे समजा मार्केटचा जर काही कारणानं सेंटिमेंट अचानक चेंज झाला तर त्या सेंटिमेंट चेंज झाल्यानंतर तुम्हाला निफ्टीमध्ये कुठं व्यू बुलिश ठेवा आणि कुठं न्यू व्यू बेरिश ठेवा हे करण्यासाठी ह्या सेलच्या लेवल दिल्या. पण उद्या पण बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायची, मार्केट उद्या पण काय होणार आहे हायर साईडला जाणार आहे. ओके, त्यानंतर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्स उद्या कुठून बाय होतोय किंवा बँक निफ्टी कुठल्या लेवलवर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बुलिश असेल हे पण काय करू आपण. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स जर उद्या बाय करायचं असेल तर बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो या ठिकाणी साधारणतः 37,046 वरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला तुम्ही बाय करू नका. 37,046 वरती जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवू नका. या पार्श्वभूमी मित्रांनो, बँक निफ्टी जर एकदा 37,046 वरती निघाला तर 37,244 हे पहिलं टार्गेट असेल, 37,483 हे दुसरं टार्गेट असेल, 37,560 हे टार्गेट असेल, सॉरी 37,560 आणि त्यानंतर मित्रांनो 37,000
890 हे टार्गेट तुम्हाला मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, इव्हन 38,000 पण टार्गेट बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यासाठी तयार आहे. त्या पद्धतीचं ऑप्शनचा डेटा पॉईंट आणि टेक्निकल डेटा पॉईंट जो आहे तो बँक निफ्टीचा आपल्याला या ठिकाणी क्लिअरली सजेस्ट करतो. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो, बँक निफ्टीवरती जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की बँक निफ्टी आपण काय करूया उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेल करूया, तर तो कुठून सेल होतोय, तर 36,471 खाली बँक निफ्टी सेल करा. 36,471 खाली बँक निफ्टी सेल करा. या पार्श्वभूमीवर बँक निफ्टीमध्ये 36,210 टार्गेट भेटेल, 36,060 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 35,890 हे टार्गेट भेटेल आणि 35,710 हे टार्गेट जे आहे ते काय तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं. पण मेन तुम्हाला कुठं काय वापरायची स्ट्रॅटेजी, बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायची. प्रत्येक डिपमध्ये मार्केट बुलिश असणार आहे आणि इन केस मार्केटचा ग्लोबल सेंटिमेंट ओमिक्रॉनच्या संदर्भात किंवा कोविड-19 सर्व संदर्भात जर मोठी डेव्हलपमेंट ग्लोबल मार्केटमध्ये जर नाही झाली तर उद्या पण मार्केट बुलिश राहील, अपसाईडला उद्या पण जाणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.